नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कपाशी या पिकाचे संपूर्ण नियोजन कशा प्रकारे करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला मनासारखे उत्पादन भेटेल याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, कपाशी पिकाला पेरणीपासूनच योग्य प्रकारे नियोजन करावे लागते, तेव्हाच आपल्याला एकरी 15 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते। त्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीत येणाऱ्या योग्य वाणाची निवड करणे, खताचे योग्य व्यवस्थापन करणे आणि फवारण्यांचे योग्य नियोजन करून इतर काही गोष्टींचीसुद्धा काळजी घ्यावी लागते, तेव्हाच कपाशीचे मनासारखे उत्पादन मिळत असते। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती घेणार आहोत। जर आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या कपाशीचे व्यवस्थापन केले तर आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ झाल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा, जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळत असते। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला ज्या शेतांमध्ये कपाशीची लागवड करायची आहे ती जमीन चांगल्या प्रकारे खोल नांगरणी केलेली असावी, जेणेकरून जे जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत पडलेले अळीचे किंवा किडीचे अवशेष असतात ते उन्हामुळे नष्ट होतात। त्यासाठी जमीन उन्हाळ्यामध्ये काही वेळ नांगरणीनंतर तापली पाहिजे, म्हणजे अळीचे सर्व अवशेष नष्ट होतात। मित्रांनो, यानंतरचा मुद्दा म्हणजे ज्या शेतात आपल्याला कपाशीची लागवड करायची आहे त्या शेतात शेणखतसुद्धा असले पाहिजे, जेणेकरून आपले पीक हे फक्त रासायनिक खतावर अवलंबून न राहता चांगल्या प्रकारे वाढ करीत राहते। त्यामुळे मित्रांनो, शक्यतो आपल्या शेतात शेणखत टाकले पाहिजे। मित्रांनो, यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या जमिनीत येणाऱ्या योग्य वाणाची निवड करणे, म्हणजेच जशी आपली जमीन असेल, हलकी असेल किंवा मध्यम असेल किंवा भारी असेल, त्यानुसारच आपल्या बियाण्याची निवड केली पाहिजे। मित्रांनो, बियाण्याची निवड ही कोणी सांगितले म्हणून कधीही करू नका। शक्यतो तुम्ही किंवा तुमच्या शेजारील शेतकऱ्यांनी आधीच्या वर्षी जे वाण लावलेले होते, ज्या वाणाचे उत्पन्न तुम्हाला चांगले आले असे वाटले, त्याच वाणाची आपण निवड करावी, कारण काही वाण एखाद्या जमिनीमध्ये चांगले असते तर दुसऱ्या जमिनीमध्ये कमी उत्पादन देऊ शकते। त्यामुळे आपल्या भागामध्ये जे वाण चांगले उत्पादन देते, जे आपण डोळ्यांनी बघितलेले आहेत, ह्याच वाणाची आपण शेतामध्ये लावण्यासाठी निवड करावी, जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगले भेटेल। मित्रांनो, यानंतरचा भाग म्हणजे खतांचे योग्य व्यवस्थापन करणे। तर मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण कोणते खत केव्हा द्यायला पाहिजे याची माहिती आपल्याला असायलाच पाहिजे, म्हणजे ज्या अन्नद्रव्याची पिकाला आवश्यकता आहे तीच अन्नद्रव्य पिकाला दिली गेली पाहिजे, नाहीतर जे पाहिजे ते दिले नाही आणि दुसरे भलतेच आपण किती पण देत बसलो तर त्याचा काही फायदा होणार नाही। त्यामुळे खताचे योग्य व्यवस्थापन करायला पाहिजे। खताचे व्यवस्थापन कसे करायला पाहिजे याविषयी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, आपण तो व्हिडिओ अवश्य बघावा। त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी एका चौकोनमध्ये आपल्याला तो व्हिडिओ मिळून जाईल, तिथून आपण तो व्हिडिओ बघून घ्या, अवश्य बघा। मित्रांनो, यानंतरचा मुद्दा आहे कपाशीमध्ये फवारण्यांचे योग्य नियोजन कसे करायचे। कपाशी पिकामध्ये फवारणी हा खूप महत्त्वाचा भाग आहे। योग्य वेळेवर जर योग्य फवारणी औषधाची झाली नाही तर खूप मोठे नुकसान होत असते। मित्रांनो, कपाशी पिकाचा जर फवारणी उशिरा झाली किंवा जे पाहिजे ते औषध फवारले गेले नाही तर दुसरी फवारणीमुळे आपले पैसे पण वाया जातात आणि एकदा जर पीक खराब झाले तर लवकर परत सुधरत नाही। त्यामुळे योग्य वेळी योग्य फवारणी घेतली पाहिजे। कोणती फवारणी केव्हा घ्यायची याविषयीचे प्रत्येक फवारणीचे व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर वेळोवेळी येत राहतील। ती सगळी व्हिडिओ बघण्यासाठी खालील लाल रंगाचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा, जेणेकरून व्हिडिओ प्रसारित झाल्याबरोबर तुम्हाला दिसत राहतील। मित्रांनो, खत आणि फवारणीचे नियोजन जसे गरजेचे आहे तसेच पिकाला पाणी द्यायचे नियोजन करणेसुद्धा खूपच महत्त्वाचे आहे। कपाशी या पिकाला वेळेवर पाणी दिले गेले पाहिजे, नाहीतर जर ऐन पात्या आणि फुले लागण्याच्या काळात जर आपण कपाशीला पाणी दिले नाही किंवा काही दिवसाचे ताडम पडले तर तो सगळा माल गळून जाऊ शकतो। त्यामुळे पात्या आणि फुले लागण्याच्या कालावधीमध्ये कपाशीला पाण्याचे ताडम कधीच पडू देऊ नका, कारण एकदा माल गळून गेला तर परत आधीसारखा माल लागत नाही। त्यामुळे कपाशीला पाण्याचे नियोजन करणेसुद्धा खूपच गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या कपाशीचे नियोजन केले तर आपल्याला एकरी 15 ते 20 क्विंटल कापूस उत्पादन सहज मिळू जाईल।
वीडियो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल। आणि अजून जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच खाली लाल रंगाचे बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करून घंटीचे बटन